अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नवीन बँक खाते उघडणे अनिवार्य असून, सध्या नवीन बँक खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करत असल्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक लढवण्यासाठी नवीन बँक खाते हवे हा नियम शिथिल करावा अथवा जुने बँक खाते ग्राह्य धरावे। या मागणीसाठी जामनेर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळ यांना निवेदन देण्यात आले। नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत। निवडणूक आयोगाचं निर्णयाप्रमाणे प्रत्येक इच्छुक उमेदवार आहे त्यांनी नवीन खाते ओपन करावे अशी निवडणूक आयोगाची सूचना आहे। इच्छुक उमेदवार हे बँकेकडे गेले असता बँकेचे जे मॅनेजर आहे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कोटा समाप्त झालेला आहे व ज्या ठिकाणी जे उमेदवार आहे पण ते त्या ठिकाणी खातेदार आहे पण ते त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या नावाखाली नवीन खाते ओपन म्हणजे नवीन खाते उघडण्यास सक्त ते मनाई करत आहे व तसेच आम्ही त्यांना पण विनंती करतो की आम्हाला नवीन खाते ओपन करायचं आहे तरी नाही व तसेच ज्या गावचे आहे तालुक्यामध्ये 73 आहे तर त्या गावच्यामध्ये हे गाव आमच्याकडे नाही आहे व आमच्याकडे व दुसरे बँकवाले म्हणतात की आमच्याकडे कोटा झालेला आहे, आमच्याकडे नेट वा इंटरनेट जाम झालेलं आहे, आम्ही आमचे कामं करतो आहे ते टाळाटाळ करत आहे जेणेकरून हे 73 ग्रामपंचायत आहे आता 3 दिवस सुट्टी आहे तर अशा परिस्थितीमध्ये जे आमचे उमेदवार आहे ते सर्व जनरल उमेदवार आहे ते उमेदवारीपासून म्हणजे ते उमेदवारापासून वंचित राहतील ह्या प्रकारे आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली की साहेब आपण वरपर्यंत कळवा कारण की नाही तर या बँकेला आदेश द्या कारण की 3 दिवस सुट्टी आहे आणि वेळ फार पुढे कमी आहे। ह्या ज्या ऑनलाईन पद्धतीमध्ये जे आहे त्या सिस्टीममध्ये उमेदवारांना दमछाक होत आहे अक्षरशः त्यांना कागदाची जुळवाजुळव करायला एकदम म्हणजे असमर्थ होत आहे तर अशा परिस्थितीमध्ये बँकवाल्यांना सहकार्य करण्याची भावना त्यांच्याकडे पाहिजे काऊन की हा नियम पुन्हा तयार केलेला नाही निवडणूक आयोगाकडून येते यांची अंमलबजावणी या बँकवाल्याकडून व्हायला पाहिजे अशा परिस्थिती होत नाही आहे त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा नाही तर यांना तरी आदेश तरी द्या अशा पद्धतीचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तसेच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देत आहे। आमच्या एवढाच भावना आहे की मग लवकरात लवकर ह्या जे इच्छुक उमेदवार आहे यांची हिरमुट न होण्यासाठी ह्या बँक जे नवीन खाते आहे ते शिथिल करा नाही तर ज्या ठिकाणी बँक खाते उमेदवाराला मिळालं नाही तर ते निवडणूक पुढच्या टप्प्यामध्ये लोटा अशी मी तहसीलदार साहेबांना तथा निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्रात हो असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना जामनेर तालुक्यामध्ये 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या त्यामध्ये सर्वात पहिली अडचण शासनाने जे बँकच्या संदर्भात नियम घातलेले आहेत की 0 अकाउंट ओपन करून त्यावर तुमचा जमा खर्च दाखवा यासाठी इच्छुक उमेदवारांची बँकेत वर्दळ होत आहे। या विषयावर आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो असता त्यांनी आम्हाला उत्तर दिले की बँक या क्षेत्रांना आम्ही आदेश देऊ शकत नाही तरी आम्ही निवडणूक आयोगाला विनंतीपूर्वक अर्ज करतो की त्यांनी हा नियम शिथिल करून जुनी जी बँक खाती आहेत त्यावरच हा निवडणुकीचा खर्च जमा करावा व इच्छुक उमेदवारांना न्याय द्यावा आणि ज्या ज्या वार्डांमध्ये इच्छुक उमेदवारांना बँक अभावी निवडणूक लढता येत नसेल तर त्यांची खाते उघडली जाईपर्यंत त्यांनी त्या वार्डांच्या निवडणुका या पोस्टपोन करून भविष्यात पुढच्या काळात घेण्यात यावा हा आम्ही तक्रार अर्ज किंवा निवेदन मान्य तहसीलदार सौ जामनेर यांच्याकडे दिलेला आहे आणि हाच तक्रार अर्ज आम्ही मान्य प्रांताचे मान्य जिल्हाधिकारी सौ जळगाव यांना सुद्धा देत आहोत तरी कुठेतरी या इच्छुक उमेदवारांना न्याय मिळावा व गोंधळ होऊ नये याकरता त्यांनी आमची विनंती ही मान्य करायलाच हवी अशी आम्ही आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामान्य नागरिकांना उद्भवणारी समस्या आज रोजी जी निवडणुकीच्या वेळेस बँकेचं खाते उघडून करायला जागा मिळते प्रत्येक ठिकाणी आम्हाला बँक जामनेरला आल्या असतात जामनेरला आम्हाला तक्रार निवडला करा विविध बँक ऑफ बडोदा आहेत तिथली त्यांची जी ग्रामीण जी अडचण आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईनला प्रॉब्लेम होत आहेत त्यामुळे सर्वसामान्य उमेदवारांना त्यांचा हिरमस होतो आहे त्याच्यामुळे कुठेतरी ही तक्रार जी आणि की
जे जुने अकाउंट होते तेच कायम करण्यात यावे किंवा अन्यथा ज्यांचे जे जुने अकाउंटचे जे पासबुक होते ते मान्य करून नवीन उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना त्यानुसार संधी मिळेल आणि हे जे नियम लावलेले आहेत ते कुठेतरी बंद करून जे जुने अकाउंट आहेत तेच कायम करण्यात यावे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.